विशाल देवरुखकर यांच्या बॉयज टू या सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र रंगलेली दिसते. सुरुवातीला अनेक तरुणांना आकर्षित करणारा बॉयज हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई करून गेला, पण त्याच्या तुलनेत आता बॉयज टू वेगळा कसा हे आपण जाणून घेऊया. बॉयज आणि बॉयज टू मधली कास्टिंग जरी सेम असली तरी देखील सिनेमाचं कथानक मात्र आता थोडंसं प्रौढ झालेलं दिसतंय. या सिनेमाच्या कास्टमध्ये आपल्याला तीच तीन मुलं दिसत आहेत, पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतीक लाड. पण आता ही शाळेतली मुलं मोठी झाली आहेत, महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतलाय. अहो, मुलं मोठी झाली म्हटल्यानंतर त्यांच्यातली मस्ती देखील वाढणारच. या मस्तीचंच रूप की काय, त्यांच्या चेहऱ्यावर त्यांना पडलेले फटके सुद्धा दिसत आहेत. शाळेनंतर आता कॉलेजातली धमाल दाखविण्यासाठी या तिघांनी उचललेला विडा बॉयज टू मधून आपणही अनुभवू शकता. बॉयज टू मधल्या या कलाकारांना आपण पाहू शकता ट्रेलर मध्ये, ज्यांची नजर टीचरवर पडते आणि टीचरचा तो साडी मधला अंदाज पाहिल्यानंतर कॉलेज मधला मुलगा कशा प्रकारे तिच्याकडे एकटक पाहतोय आणि नकळतपणे तिच्या प्रेमात पडतोय. आता हा त्यांचा प्रेमाचा फीवर प्रेक्षकांना किती मनोरंजित करतोय हे आपल्याला सिनेमात अनुभवायला मिळेल. युथला आकर्षित करणारी ही कॉमेडी खरं तर आता महाविद्यालयात घडते, त्यामध्ये थोडासा अडल्टपणा येणं किंवा प्रौढपणा येणं हे तर साहजिकच आहे. बॉयज मध्ये सुद्धा अशाच काही संवादांनी अनेकांचं लक्ष या सिनेमाच्या ट्रेलर आणि टीझरनं आधीच वेधून घेतलं होतं आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तर अनेक संवादांनी प्रेक्षकांना तुफान हसायला लावलंय. आता बॉयज टू मध्ये सुद्धा अशाच संवादांची पेरणी असणार आणि त्यात ऍडल्ट कॉमेडी आपल्याला पाहायला मिळणार यात तर वादच नाही. अवधूत गुप्तेच्या सहयोगानं साकारलेला बॉयज हा सिनेमा संगीतानं सुद्धा तितकाच सशक्त झालेला दिसतोय. आम्ही लग्नाळू म्हणत पहिल्या भागामध्ये या मुलांनी अनेकांना आपल्या तालावर नाचवलं, आता सेकंड पार्टमध्ये सुद्धा अवधूत गुप्तेचं संगीत आणि त्याची गाणी प्रेक्षकांना ताल धरायला लावतील असं दिसतंय. मराठीमध्ये विविध भूमिका साकारण्यासाठी सशक्त अभिनयासाठी ओळखला जाणारा चेहरा म्हणून गिरीश कुलकर्णीकडे पाहिलं जातं. आता हाच अभिनेता या सिनेमात एका विनोदी भूमिकेत विनोदी ढंगात दिसतोय, त्याचा हा अंदाजही नक्कीच पाहण्यासारखा असेल. तर अशा शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या या तिघांची गोष्ट सांगणारा बॉयज टू हा सिनेमा येत्या 5 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा सिनेगृहात जाऊन पाहायला विसरू नका आणि कलाविश्वातील रेग्युलर अपडेटसाठी पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.